आपण या ठिकाणी खेळू की त्या ठिकाणी खेळू, मात्र चेंबूरला सॅक्रिफाईस करून आपल्या तालुक्यामध्ये खेळले आणि आपल्या तालुक्यामध्ये खेळून फायनल देखील खेळले, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कांत स्पोर्ट्स शरण यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि विशेष म्हणजे फक्त 8 खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते आणि 8 खेळाडूंच्या जोरावर फायनलला जाणारा हा संघ ठरलाय. कांती स्पोर्ट्स चरण आपण खालीच थांबायचं, कांती स्पोर्ट्स चरण समोरच थांबायचंय. अभिदादा समोर थांबायचं, चला तिन्ही संघ या व्यासपीठाच्या समोर. यस, सर्व तिन्ही टीमला विनंती असेल कृपया समोर या, तिन्ही टीम समोर या. आणि जरा रांजणवाडी संघ जरा लक्ष द्या. आणि या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे जाऊया. पहिले सर्वप्रथम तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अनिकेत दादा युवा नेते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेळात वेळ काढून खास आपल्या या चषकासाठी त्यांनी भेट दिली, त्याच्यासाठी एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. महादेव कदम ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते केला जाईल अनिकेत दादा यांचा सत्कार. आणि संतोष दादा मस्कर आपल्याला देखील विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते अनिकेत दादांचा सत्कार केला जाईल. दिसतंय ना, हा इथंच राहू दे ना, चेहरा नाही दिसत ना, पुढेच जाऊ दे ना. असा ए थोडा असं कर दादा, याच्या जरा तिन्ही संघांनी अनिकेत दादांसाठी एकदा टाळ्याहून जाऊ द्या. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून या चषकासाठी खास भेट देण्यासाठी अनिकेत दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. येस, आपण व्यासपीठावर आपण पाहू शकता कॅमेरामध्ये टीव्ही स्क्रीनवर ओम साई MTC क्लीन अँड क्लिअर क्वांटिटीवर अनिकेत दादांचा सत्कार आपण पाहू शकता. युवा नेते आहे आणि आपल्या 32 शिरा स्वराज 32 शिरामधील युवा नेतृत्व आहे. महादेवजी कदम साहेब यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. अमोल गोरख मोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार केला जात आहे. कुशळेवाडीचे खेळाडू आहेत आणि आपल्याला या चमचमच्या ट्रॉफी ज्यांनी सौजन्य केल्या अशा अमोल गोरख मोरे या साहेब या आपला देखील भैयांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. लवकर अमोल गोरख मोरे मानेवाडी गावचे खेळाडू आहेत, मानेवाडी संघातून बिलॉंग करतात अमोल गोरख मोरे. खास मला सांगण्यास आनंद होतोय माझ्या संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज या ठिकाणी स्पॉन्सरशिप करतो, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अमोलसाठी मानेवाडी संघाला जेव्हा जेव्हा मदत लागते तेव्हा तेव्हा अमोल गोरख मोरे हे उभे असतात. संतोष दादा मस्कर यांचा देखील भैयांच्या शुभ हस्ते केला जातो सत्कार. संतोष दादा मस्कर या पहा फटाकड्यांची आतिषबाजी पहा. धन्यवाद दादा. चला आपण आता जाऊयात
यस तिन्ही संघ जरा या सकाळपासून आपण पावसाचा आनंद लुटला नव्हता, आता पावसाचा आनंद लुटा, या सगळ्यांनी समोर या, चला तिन्ही संघ या, पावसाचा आनंद घ्या जरा. हे ऑलिजन लावायचं ना जरा. अरे काय यार, हे ऑलिजन लावा ना दादा, माझा चेहरा दिसला पाहिजे ना, मी समोर राहणार ना आता. यस सकाळच्या सत्रापासून पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर प्रशांत मस्कर आणि विजय मस्कर दादा यायचे, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. प्रशांत मस्कर या, विजय मस्कर दादा या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रशांत मस्कर आणि विजय मस्कर दादा पंचांच्या भूमिकेत सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. आणि यस सकाळच्या सत्रापासून ज्यांनी क्लीन आणि क्लिअर आणि नीट क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवली असे ओम साई एम टी सीचे अक्षय मात्रे शेठ 81-82 बकासूर मुतूरचे डायहॅट पॅन त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अक्षय मात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओम साई एम टी सी लाईव्हचे सर्वे सर्वा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस आता वळूयात बक्षीस समारंभाकडे. यस आपण पाहूयात आता 24 संघ लढले भिडले त्या तीन त्यातील तीन संघ विजयी संघ ठरले, त्यातील आपण सर्वात प्रथम जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज ज्याने फलंदाजी देखील केली गोलंदाजी देखील केली असा रांजणवाडी गावचा राजू पवार ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज, ज्याच्या बॅटमधून 42 धावा आणि 7 विकेट आला असा राजू ठरतोय बॅट्समन बॉलर ऑफ द टूर्नामेंट. अमोल गोरखमोरे अमोल मस्कर माफ करा यांच्या शुभ हस्ते राजू पवार याला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. राजू पवार ज्याच्या बॅटमधून 42 धावा आणि 7 गडी बाद करण्यात यश आलंय आणि ह्याच्यासाठी एकदा अजून टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आपल्या असोसिएशनची मॅच सोडून आपल्या गावासाठी खेळलाय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गावाला पहिलं प्राधान्य दिलंय, काल त्यांनी तालुक्याला दिलं होतं. त्याच्यानंतर आपण जाऊयात उत्कृष्ट फलंदाज ज्याने अक्षरशः बॉलरची पिसं काढली आणि गोलंदाजी देखील त्यांनी केली मात्र आपल्या संघाला फायनल जिंकून देऊ शकला नाही असा क्रांती स्पोर्ट्स चरणचा ज्याने 64 धावा केले आणि 3 गडी बाद केले असा तुषार ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. आणि तुषार नक्कीच तुझा एक बाईट जरूर त्याला द्यावा लागणार आहे. बाबासाहेब साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या बाबासाहेब मस्कर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते देण्यात यावं. यस तुषार यायचंय. तुषार आपल्या
तालुक्यातील युवा नेतृत्व अनिकेत दादा यांच्यासमोर दुसरा अटेम आणि दुसऱ्या अटेममध्ये फायनल खेळलायस, कसं वाटतंय? आणि त्याच्यात बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार तुला मिळाला आहे, तुझ्या संघामध्ये तुला टफ फाईट देणारा एक खेळाडू आहे, नक्की त्याचं नाव तुला माहीत आहे काय आहे? त्यांनी देखील उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याचं वय वर्ष जरूर 17 ते 18-20 आसपास असेल, कुणाल त्याचं नाव आहे, तर काय सांगशील कुणालबद्दल, तुझ्या टीमबद्दल आणि या असोसिएशनबद्दल? पहिला मत सगळ्यांच्या मंडळाच्या वतीने सगळ्यांचा अभिमान मानतो की आम्हाला इथे भाग दिल्याबद्दल मंडळाचे आणि क्रांती स्पोर्ट यांचे त्यांच्या वतीने मी आभार मानतो, कारण तो कुणाल असा बॉलर आहे की बॅट्समन आहे की तो चालला की थांबू शकत नाही, आणि तो सध्या आता मला बोलला की तू स्ट्राईक कर, तू चालला आहे तर तू बॅटिंग कर, पण त्याच्याने मी स्वतःहून बोललो की मी बॉलिंग केली आता लास्टच्या ह्याला, पण त्यांनी बॉलिंग केली तर आमचा संघ फायनलमध्ये विजयी पण झाला असता नक्कीच. आणि या असोसिएशनबद्दल काय सांगशील 2 शब्द, आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं झालं, मनापासून आभार मानतो आयोजकांचे पण की चांगले टुर्नामेंट्स आरंभ झाले म्हणून, आणि असोसिएशनचे आभार मानतो की कारण आम्हाला भाग दिला, आम्हाला हे केलं, सहभाग केलं सगळ्या गोष्टीत, आता पुढे काय असेल तर त्या वाटसाठी असोसिएशनचे पण आभार मानू. आणि शेवटचा प्रश्न, चेंबूरमध्ये मॅच सोडून तू गावाला प्राधान्य दिलंस, तर कसं वाटतंय की आपल्या गावासाठी खेळणं आणि फायनलला जाणं? खूप खूप चांगलं वाटतं, कारण तिकडे तिकडची पण मॅच होती, ती पण सोडून डायरेक्ट इकडे आलेले होते आम्ही, पण जे गावाला दिलं होतं ते आता गावी पण नावातच आता होत चाललेलं आहे आता तर पण. धन्यवाद. हा होता उत्कृष्ट फलंदाज या चषकामधील, वळूया, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो काळामध्ये विस्फोटचं खिरवडे. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सिरीज आहे, शांत राहा. या काळामध्ये विस्फोटचा खिरवडे संघ या, संपूर्ण संघ या. संतोष मस्कर आणि अमोल गोरख मोरे यांच्या शुभासे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक काळामध्ये विस्फोटचा खिरवडे संघ. एकदा जोरदार टाळ्याहून जाऊ द्या. सूर्य कसा प्रयत्न केला सेमीफायनलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला, जरूर या संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. यस, आता बोलूयात काळमच्छा नावान, आता बोलूयात मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी 3 नावं आमच्या पुढे होती, तिन्ही संघामध्ये 3 नावं आमच्या तक्त्यामध्ये होती मॅन ऑफ द सिरीजसाठी. त्याच्यामध्ये नाव होतं राजू पवार, तुषार, आणि जे शेवटचं नाव राहिलं आहे कोण असेल तो, ज्याच्या बॅटमधून 96 धावा, 4 धावा कमी 100 त्याच्या बॅटमधून आल्या, आणि 2 विकेट गोलंदाजी करताना त्याने मिळवल्या, असा अक्षय पाटील ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, ज्याने फलंदाजी करताना दुसऱ्या फेरीमध्ये भरदार खेळी केली. 11 चेंडू 35 धावांची खेळी केली होती, त्याच्या आधीच्या मॅचमध्ये 42 धावांची खेळी केली होती. आता अक्षय पाटील ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. सन्माननीय नथुरामदादा कुसळे यांच्या हस्ते अक्षयला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यात येतोय. यस अक्षय, तुला बोलावं लागणार आहे, बोलावं तर लागणार आहे. तू बॅटनी बोलला, आता 2 शब्द भैयांसाठी बोलायचे आहेत. यायचं अक्षय इकडे. या मित्रा, काय वाटतं तुला, तू खेळलास मॅन ऑफ द सिरीज, बॅक टू बॅक मॅन ऑफ द सिरीज माझ्या मते तू घेतल्यात, तर काय वाटतं तुला? मॅन ऑफ द सिरीज भेटली म्हणून जरा बरं वाटतंय, पण आमच्या टीमला फायनल जिंकून दिलं नाही त्याच्याबद्दल थोडं दुःख वाटतंय, पण नक्कीच येणाऱ्या 1-2 संडे मी ट्राय करेल की आम्ही पहिलं प्राईज मारेल. आणि बाकी टीमला पण कॉंग्रॅच्युलेशन, त्यांचा पण चांगला गेम झाला. आणि या आयोजनाबद्दल आणि या भैयांबद्दल काय सांगशील? आयोजन 1 नंबर होतं, कारण आम्ही पहिलीच मॅच आमची होती, त्यामुळे आम्ही पूर्ण दिवस कमिटीवरच आहे कुठे कमी, आणि नियोजन 1 नंबर होतं, कारण बॉल वगैरे बाहेर गेला लगेच आत येणं, टाईम वेस्ट नव्हता होत जास्त, त्यामुळे कमिटीला पण हार्दिक अभिनंदन.
आणि अनिकेत दादा युवा नेतृत्व तुझा खेळ बघून खरंच खुश झालेत, कारण त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं की अक्षयने 11 चेंडू 35 मारले आणि त्याच्या नावावर 12 चेंडू 50 धावांचा रेकॉर्ड तुझ्या नावावर आहे, तर अनिकेत दादा फार खुश झाले, तर त्यांना काय सांगशील? त्यांना तर थँक्यू बोलेल, आणि असंच गावची किंवा कुठली टुर्नामेंट असेल तर तुम्ही सपोर्ट करत राहा, कारण यंग टॅलेंट किंवा अजून पोरांना चान्स भेटून आपल्या तालुक्यातून अजून नावं पुढे येतील. यस, ज्याप्रकारे भैया मयूर पन्हाळकर आपल्या तालुक्यातून वर गेला, तसाच अक्षय तुला देखील शुभेच्छा, तू देखील असाच खेळ करत राहा आणि आपल्या तालुक्याचं नाव करत राहा. आणि आता वळूयात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, ज्याने आजच्या दिवसात खरंच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली असा क्रांती स्पोर्ट्स चरण हा ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. यायचा आहे संपूर्ण संघ. सन्माननीय माधव दादा कदम ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते क्रांती स्पोर्ट्स चरण, हॅट्स ऑफ मित्रांनो, कारण 8 खेळाडूंवर तुम्ही लढलात भिडलात आणि फायनल पर्यंत गेलात. क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी म्हणजेच ओम साई MTC भैया. आणि कोणी गावातून काय असं डोंबिवलीतील कोणी गावातून बिलॉंग करणारे आपले अक्षय शेट मात्रे 81-82 यांचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही अंधारात देखील सुई शोधू शकता यांच्या कॅमेरामधून. अक्षय शेट मात्रे असं यांचं यूट्यूब चॅनल. अभिनंदन क्रांती स्पोर्ट्स चरण संघ, आपण हारला नाही तर लढलात आणि जिंकलात त्यासाठी अभिनंदन. आणि आता प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिव साई 11 रांजणवाडी संघ. आणि आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व अनिकेत दादा देशमुख भैया यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शिवसाई 11 रांजणवाडी या संघाला द्या. आणि यास कोणीही देखील जायचं नाहीये, सर्व संघाना विनंती आहे कृपया आपण इकडे या. खिरवडे संघ अनिकेत दादा 2 शब्द बोलणार आहेत, जरा इकडे या. अनिकेत दादांना बोला लावायचं, आज बोल का करायचं अनिकेत दादांना. सर्व संघांनी या पुढे. चरण संघ आपण देखील या, 2 मिनटं या, कारण आपल्या भागातील युवा नेतृत्व आणि सर्वांच्या पाठी खंबीर उभे असणारे अनिकेत दादा यांचे 2 शब्द नक्कीच होतील. शिवसाई 11 रांजणवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण थांबायचं आहे. नक्कीच अनिकेत दादा आपल्याशी संवाद साधायला आम्हाला बरं वाटेल. काय सांगाल हा जोश जल्लोष तुम्ही आल्यापासून बघताय, सेमीफायनल पाहिलीत, फायनल पाहिलीत आणि असाच पाठिंबा तुमचा सर्व संघांना राहतो, तर काय सांगाल असोसिएशनबद्दल आणि या खेळाडूंबद्दल? जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडी आयोजित स्वराज्य 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आज जे भव्य दिव्य असं हे रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचं जे आयोजन केलं त्याबद्दल सर्वात प्रथम तर विजयी संघाचं अभिनंदन करतो की फार उत्कृष्ट असा सांघिक खेळ तुम्ही केला. क्रिकेट इज अ टीम गेम, तुम्ही टीम गेम दाखवला, तुम्ही विजयी ठरला. तसेच उपविजेता संघ असेल, चरणचा असेल, खेरोड्याचा असेल, फार चांगले खेळ झालेत. पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याकडं आता हळूहळू चालू झाले, आपले संघ त्याच्यामध्ये चांगले परफॉर्म करत आहेत. आत्ताच आपले कॉमेंटेटर आपल्याला सांगत होते की आपला स्वराज्याचा 32 शिराळाचा ओपनला संघ खेळतो आहे आणि तिथं 3rd पारितोषिक जिंकले, तर त्यांचं या निमित्तानं अभिनंदन करूया. हे खेळ करून आपल्याला जे नवीन मुलं आज जे येत आहेत त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचं आहे किंवा त्यांना एक चांगलं स्टेज इथं बनवून द्यायचं आहे की जेणेकरून चांगले खेळाडू अक्षयसारखे इथं तयार होतील, जेणेकरून आपल्याच तालुक्याचा विजय भाऊ पावले जे होते ज्यांनी एक प्लेअर चांगला झाला आपल्या तालुक्याचं नाव कुठंपर्यंत गेलं. आज तो महाराष्ट्र संघातून लेदर क्रिकेट असेल, टेनिस असेल, रबर असेल, सगळे खेळ खेळत आहेत. तसेच आपल्याला आता सांगली जिल्ह्याला त्यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड झाली आहे, तर असा एक प्लेअर घडला तर आपल्या तालुक्याचं नाव आपोआप सगळीकडे पसरलं जातं. तर आपल्यालासुद्धा जो चांगला खेळ करणारा खेळाडू असेल
त्याला चांगलं स्टेज निर्माण करून द्यायचं. आमचं काम काय इथं फक्त एखाद्या चांगल्या खेळाडूंना बक्षीस देणं किंवा हे नाही, आपल्याला खेळाडू बनवायचे आहेत. आपल्या तालुक्याचं नाव आज, आधी 10 वर्षापूर्वी आपला एक संघ असायचा फक्त 32 शिराळ्याचा, आता वाडीमध्ये 2-2 संघ आहेत. तर कोण स्पर्धा घेते याची स्पर्धा मोठी आहे, की कोण स्पर्धा कुठला स्पोर्ट्स असोसिएशन स्पर्धा घेणार आहे याच्यावर स्पर्धा मोठी आहे. 2-3 असोसिएशन झालेत आपले, तर त्यात आपल्याला जायचं नाही, आपल्याला फक्त खेळ करायचा आहे. आपण आज जो खेळ केला तो म्हणजे हे स्टेज छोटं होतं, याला प्रसिद्धी एवढी नव्हती, तरी एवढा मोठा झाला. एखाद्या चांगल्या चॅनलवर असेल तर आज या स्पर्धेची रात्ररात्रभर याची चर्चा होईल. पण एवढ्या चांगल्या खेळाडू आपले आहेत, आपल्याला फक्त त्यांना स्टेज द्यायचं आहे. पुढच्या भविष्यातसुद्धा आपल्याला जे काय लागेल, आमच्या परीनं जे असेल ते आम्ही शक्य ते करत राहणार आहे. फक्त आपली जबाबदारी राहील की आपल्याला तालुक्यासाठी खेळायचं आहे. इथं चेंबूरचे आता सांगत होते की चेंबूरला खेळायचं सोडून तालुक्यासाठी खेळायला आले, तर तुमचं या निमित्तानं अभिनंदन करतो की तालुक्याला तुम्ही पहिलं महत्त्व देत आहे. आणि आठ जणात चरणचा संघ, नवीन मुलं आज खेळत होती हे चरणचे, तर मूर्ती लहान पण कीर्ती महान, आज तो खेळ मी इथं बघितला. पुन्हा एकदा आज सर्वांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला बनून जो इथं आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, आपण पाहिलं तर आपल्या तालुक्यातील युवा नेतृत्व अनिकेत दादा देशमुख यांचं आपण वक्तव्य ऐकलं की इथून पुढे तुम्हाला जो सपोर्ट लागेल तो सपोर्ट करायला मी जरूर तयार आहे. माझ्या भागातून खेळाडू कसे तयार होतील हे मी नक्की पाहणार आहे. आणि याच ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.